ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत असा एक उपाय ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची अडचण कधीही येणार नाही। जर तुमच्या घरात आर्थिक समस्या येत असतील, पैसा घरात येत नसेल किंवा आला तरी तो टिकत नसेल, तर तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा। मित्रांनो, आपल्या घरामध्ये ज्या विविध अडचणी येतात, मग त्या पैशा संबंधी असो, आरोग्य संबंधी असो किंवा घरात वाद विवाद होत असतील, तर हे सर्व होतं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे। ही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला कुठल्याच कार्यामध्ये कुठल्याच क्षेत्रामध्ये सफल होऊ देत नाही। प्रत्येक कार्यात सतत अडथळे येत राहतात। तुम्हाला बऱ्याचदा अनुभव आला असेल की एखादं काम होता होता राहून जातं, म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की आता हे काम 100% होणार आणि काही ना काही असं समस्या येते की तुमचं ते काम होत नाही, अपूर्ण राहतं। तर हे सर्व आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जामुळे होऊ शकतं। तर मित्रांनो, आपल्या घरातील ही निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आपल्याला कशी घालवता येईल यासाठीचा एक उपाय आपण आज पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जवळची बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, आजचा हा उपाय आपल्याला मिठाने करायचा आहे। प्रत्येक घरामध्ये मीठ हे सहज उपलब्ध असते। मिठामध्ये असे काही गुण आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा हे मीठ खेचून घेतं। आता तुम्ही म्हणाल की ही नकारात्मक ऊर्जा घरात येते कशी? तर जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्यासोबत सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आपण घेऊन येतो। त्याचबरोबर जर आपल्या घरात कोणी व्यक्ती आली तर ती देखील स्वतःसोबत नकारात्मक तसेच सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते। तर अशाच प्रकारे ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते। काही वेळा असं होतं की कोणी आपल्या घरात आल्यानंतर आपलं सुख पाहून त्या व्यक्तीला ईर्ष्या होते, म्हणजेच ते लोक आपल्यावर जळतात आणि त्याच प्रकारची निगेटिव्हिटी ते आपल्या घरामध्ये सोडून जातात। हीच निगेटिव्हिटी आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे बनू शकते। आता प्रॅक्टिकली आपण कुठल्याही व्यक्तीला घरात येण्यापासून रोखू तर शकत नाही। अशा वेळी आपल्या घरात जर अशी नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यापासून आपली सुटका व्हावी किंवा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून निघून जावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे, जो कोणीही सहज करू शकतो। मित्रांनो, यासाठी आपल्याला एका काचेच्या वाटीमध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे। तुम्ही यासाठी खडा मीठ देखील वापरू शकता। तर हेच मीठ आपल्याला एका वाटीमध्ये घेऊन आपल्या घरातील टॉयलेटमध्ये ठेवायचे आहे। तुमच्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती सर्व या मिठामध्ये शोषून घेतली जाईल आणि एक महिन्यानंतर तुम्हाला हे मीठ जे तुम्ही वाटीत ठेवलेलं आहे ते तुम्हाला टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं आहे, फ्लश करायचं आहे आणि पुन्हा त्या वाटीमध्ये दुसरं म्हणजेच नवीन मीठ आपल्याला ठेवायचं आहे, असं आपल्याला सतत करायचं आहे। म्हणजेच आपल्याला दर महिन्याला त्या वाटीतील मीठ बदलायचं आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला काचेचीच वाटी वापरायची आहे। प्लास्टिक किंवा स्टीलची वाटी या उपायासाठी चालणार नाही। आधी जे मीठ टॉयलेटमध्येच फ्लश करून आपल्याला नवीन मीठ त्या वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर या सोप्या आणि साध्या उपायाने तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा तुमच्या घरात प्रवेश होईल, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होईल। मित्रांनो, हा उपाय अगदी साधा आहे पण तितकाच प्रभावशाली देखील आहे। त्याचबरोबर दर शनिवारी किंवा मंगळवारी आपल्याला लादी पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे, म्हणजेच मिठाच्या पाण्यानेच आपल्याला लादी पुसायची आहे। जर तुम्ही हे दर आठवड्याला नाही करू शकलात तरी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तरी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे। यामुळे देखील आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत मिळते। जर तुम्ही खूप कष्ट करत असाल, मेहनत करत असाल पण तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे होऊ शकतं। या उपायाने तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल। तुमच्या कष्टाचा हवा तसा मोबदला तुम्हाला प्राप्त होईल। त्याचबरोबर तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, त्या देखील नष्ट होतील। तर मित्रांनो, तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।